संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हा कार्याध्यक्ष अवधूत पवार यांच्यावर हल्ला करून त्यांना जबर मारहाण होण्याची घटना जामखेडमध्ये शनिवारी घडली आहे. पवार यांच्यावर सध्या नगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हा कार्याध्यक्ष अवधूत पवार यांच्यावर जामखेडमध्ये शनिवारी 10-12 जणांनी प्राणघातक हल्ला केलाय. या हल्ल्यात अवधूत पवार हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जामखेड येथील खासगी रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी नगर येथील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलंय. अवधूत पवार शनिवारी सायंकाळी शेतकरी मार्केटकडून खर्डा रोडने शहराकडे जात असताना 10-12 जणांच्या टोळक्यानं त्यांना मारहाण केली आहे. हल्लेखोरांनी अवधूत पवार यांच्या पायावर, पाठीवर, डोक्यावर जबर मारहाण केली आहे. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी जखमी पवार यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केलंय. पवार यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती शहरभर पसरताच शहरातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी दवाखान्याकडे धाव घेत पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. जामखेड पोलिसांनी हल्लेखोरांचा तपास सुरू केला आहे. प्रतिनिधी नासिर पठाणसह अशोक वीर, महानगर न्यूज ब्युरो, जामखेड.